कर्नाटक हद्दीपासून अवघ्या चार किलोमीटरवर कोणत्या बोबला ते गुलगुंजनाळ रस्त्यालगत एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून वीस लाख रकमेसह पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व जुगार खेळत असलेल्या पंचेचाळीस जणांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हेनिवेश जिल्हा पोलीस कार्यालयातील सायबर विभागाने केली आहे जुगार अड्डा चालक मालक मेहबूब गोल्डन मुम्ना बागवान सादिक इनामदार राहणार विजयपूर कर्नाटक अनेक वर्षापासून जुगार अड्ड्याचा मास्टर असणारा संतोष गोविंद भजंत्री वस्ट बत्तीस राहणार बेळोंडगी संदीप चौगुले राहणार जयसिंगपूर यांच्यासह विजयपूर कर्नाटक येथील एकवीस जण सोलापूर येथील तिघीस जण जत तालुक्यातील बेळुंडगी येथील एक उमदी येथील एक, एक व कर्नाटकातील इतर ठिकाणचे चौदा जण अशा एकूण पंचेचाळीस जनावर कारवाई करण्यात आली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती या कारवाईत एकोणीस लाख छत्तीस हजार सातशे पन्नास रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली त्याचबरोबर दहा लाख तेवीस हजार किमतीचे बेचाळीस मोबाईल अठरा लाख किमतीच्या तीन कार सव्वा लाख किमतीच्या दोन मोटरसायकली असा एकूण अठ्ठेचाळीस लाख पंच्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत तब्बल पंचेचाळीस जनावर महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सुनील साळुके स्थानिक गुन्हेनिमेशण व सायबर विभागाच्या वतीने कोणत्या कोणत्याबोबलाद येथील तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला दरम्यान सोमवारी चेकपोस्ट व सीमावर्ती भागात जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी पाहणी केली रविवारच्या कारवाईला अनुसरून अवघ्या चारच दिवसात पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांनी चेकपोस्टला भेट द्यावी लागली